नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डायमेकर निदेशक श्री साईबाबा आयटीआय शिर्डी. तर आज आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये हाऊसकीपिंग संदर्भात माहिती पाहणार आहोत. तर हाऊसकीपिंग संदर्भात माहिती पाहत असताना प्रथम हाऊसकीपिंग संदर्भात आपण इंट्रोडक्शन प्रस्तावना आपण पाहणार आहोत. तर कारखान्यामध्ये होणारे अपघाताचे प्रमाण काही प्रमाण कमी करण्यासाठी फक्त सुरक्षितता पाळून चालत नाही, तर कारखान्यात वर्कशॉपमध्ये व्यवस्थित टापटीपपणे वस्तू मशीन टूलची मांडणी व्यवस्थित असणे जरुरीचे असते. त्यासाठी कारखान्यात असणारी यंत्रे, हत्यारे, साधने, कच्चा माल, स्टोअर इत्यादींची क्रमवार अशी रचना केलेली असावी. त्याचप्रमाणे कारखान्यात काम करीत असलेल्या ठिकाणची जमिनीची स्वच्छता देखील असणे आवश्यक असते. इत्यादी सर्व बाबींचा या हाऊसकीपिंगमध्ये समावेश होत असतो. तर चांगल्या प्रकारचे हाऊसकीपिंग हे पुढील प्रमाणे असावे. त्यामध्ये कोणते मुद्दे असावेत ते आपण आता या हाऊसकीपिंगच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर या ठिकाणी आता आपण जी माहिती पाहिली इंट्रोडक्शनमध्ये, की मशीनची रचना, स्टोअरची, वस्तूंची मांडणी, या ठिकाणी हाऊसकीपिंगचा एक बोर्ड लावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. गुड हाऊसकीपिंग इज द की नोट टू सेफ्टी असा एक बोर्ड लावलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी व्यवस्थितरित्या त्या मशीनची मांडणी केलेली दिसते. स्वच्छता देखील आपल्याला याच्यातून रचना दिसते. या ठिकाणी देखील या शॉपची व्यवस्थितरित्या कन्वेअर या ठिकाणी दाखवलेला आहे. शॉपची एक लेआउट किंवा व्यवस्थितरित्या अशी मांडणी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर या ठिकाणी या मशीन आणि हे जे काही स्वच्छता वर्कर आहे ते स्वच्छता केलेलं करताना चित्र या ठिकाणी दाखवलेले आहे. अशा क्लीन असं शॉप आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. हे हाऊसकीपिंग आपल्याला हेच अपेक्षित आहे याच्या माध्यमातून. या ठिकाणी वस्तूंची ही मांडणी आहे किंवा स्टोअर असं दाखवलेलं आहे. व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी ती वस्तूंची किंवा ती मांडणी त्या ठिकाणी हाऊसकीपिंगच्या माध्यमातून केलेली आपल्याला पाहायला मिळते. तर आज आपण ह्या हाऊसकीपिंगच्या माध्यमातून कोणकोणत्या बाबींचा हाऊसकीपिंगमध्ये समावेश असावा त्या संदर्भातली माहिती आपण अभ्यासणार आहोत. तर चांगल्या प्रकारच्या हाऊसकीपिंगमध्ये पुढील प्रमाणे ते हाऊसकीपिंग केलेलं असावं. त्यामध्ये एक कारखान्यामध्ये असणारी जी यंत्रे आहेत, आता ती या ठिकाणी आपल्याला यंत्र पाहायला मिळतील. ती यंत्रे व हत्यारे व इतर आवश्यक साधनसामग्री स्वच्छ व कार्यक्षमपणे काम करणारी अशी असावी हे या हाऊसकीपिंगमध्ये अपेक्षित आहे. दोन, काम करताना लागणारी जी वस्तू आहे ती ठराविक जागेत ठेवलेली असावी किंवा ठेवावी. तीन, कारखान्यातील सर्व मशीन चालू स्थितीत असाव्यात, सुस्थितीत असाव्यात. म्हणजे ज्या सर्व मशीनवर आपण काम करणार आहे त्या सर्व मशीन सुस्थितीत आणि चालू अशा असाव्यात. चार, खराब कापड, कॉटन वेस्ट व अनावश्यक धातूचे तुकडे टाकण्यासाठी योग्य जागी बॉक्स असावे. आता आपण वर्कशॉपमध्ये काम करत असताना मशीन साफ केल्यानंतर किंवा मटेरियल कटिंग केल्यानंतर जे अनावश्यक धातूचे जे तुकडे स्क्रॅप आहेत ते टाकण्यासाठी योग्य जागी बॉक्स ठेवलेले असावेत. पाच, काम करीत असलेल्या ठिकाणी ऑइल, ग्रीस, तेल वगैरे सांडणार नाही. आता हे मशीनवर आपण काम करतोय आणि काम करताना ऑइल, तेल, ग्रीस वगैरे पदार्थ सांडणार नाही याची योग्य ती खबरदारी घ्यावी. सहावा मुद्दा, कारखान्यात तयार होणाऱ्या मालाच्या ऑपरेशन प्रक्रियेनुसार मशीनची मांडणी केलेली असावी. ऑपरेशन प्रक्रियेनुसार मशीनची मांडणी केलेली असावी. म्हणजे एक असा ऑपरेशनचा क्रम आहे की उदाहरणार्थ रॉ मटेरियल आले, टर्निंग केले, टर्निंग नंतर पुढं त्याला ही ट्रीटमेंट, ही ट्रीटमेंट नंतर ग्राइंडिंग, अजून पुढं अशा पद्धतीने ऑपरेशनच्या क्रमानुसार उदाहरणार्थ अशा पद्धतीने मांडणी केलेली असावी. सातवा मुद्दा पुढचा, वर्कशॉपमध्ये भरपूर प्रकाश व्यवस्था असावी. आता आपण पाहतोय दिवसा लाईट लावून काम करण्यापेक्षा किंवा जे प्रकाश काच किंवा व्हेंटिलेशन अशा प्रकारचे केलेलं असावी की जेणेकरून चांगला प्रकाश आपल्याला काम करताना कामगाराला अपघात होणार नाही, त्याला दिसण्याला अडथळा होणार नाही अशा प्रकारच्या प्रकाशाची व्यवस्था या वर्कशॉपमध्ये केलेली असावी.
हा कारखान्यात तयार होणारा माल उत्पादन योग्य त्या ठिकाणी ठेवलेला असावं, म्हणजे तयार झालेलं किंवा रॉ मटेरियल हे योग्य त्या ठिकाणी अशा पद्धतीने मांडणी करून ठेवलेलं असावं की आपल्याला त्या ठिकाणून सहजरित्या उपलब्ध होऊ शकेल. नऊ, मशीनवर काम करण्यासाठी मोकळी जागा असावी. ते या मशीनची रचना आहे की अशा प्रकारे असावी की काम करताना आपल्याला आजूबाजूला मोकळ्याची जागा असावी. 10, वर्षामध्ये रस्ते जाण्याची जागा यासाठी विशिष्ट रंगाने पट्टी मारलेले असावे. आतमध्ये जे गॅंगवे असतात ते गॅंगवे विशिष्ट रंगाने ते पट्टे, या ठिकाणी आता पिवळे पट्टे दिसतात, त्या दोन्ही पिवळ्या पट्ट्यांच्या मधूनच आपल्या जाणाऱ्या येणाऱ्यांचा वावर असावा हे अपेक्षित आहे. दर वर्षामध्ये रस्ते जाण्याची जागा यासाठी विशिष्ट रंगाने पट्टे या पद्धतीने मारलेले असावेत. 11, वर्षामध्ये काम करत असताना मशीनच्या समोर प्लॅटफॉर्म योग्य त्या पद्धतीने ठेवलेला असावा. म्हणजे बऱ्याच वेळेस मशीनची उंची जास्त असते आणि अशा वेळेस मशीनच्या समोर काम करताना कामगाराला अडचण निर्माण होऊ नये, सेफ्टीच्या दृष्टिकोनातूनही हे योग्य त्या पद्धतीने हे प्लॅटफॉर्म मशीनच्या समोर योग्य पद्धतीने ठेवलेले असावेत. 12, स्टोरमधील टूल्स, साधने, इतर आवश्यक साहित्य व्यवस्थित त्या ठेवलेले असावेत. आता या ठिकाणी समजा स्टोअर आहे आणि ही जी वस्तूंची जी मांडणी आहे ती योग्य पद्धतीने केलेली असावी असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. कामगारांसाठी प्रथमोपचार करण्यासाठी आवश्यक औषधे योग्य त्या जागी ठेवलेली असावीत. आता विनाकारण अपघात होत नाही, परंतु अनावधानानं किंवा काही कारणानं अपघात ॲक्सिडेंट झाला तर प्रथमोपचार करण्याकरता औषधे योग्य त्या ठिकाणी सहज उपलब्ध होतील अशा ठिकाणी ठेवलेली असावी. पुढचा मुद्दा 14, कामगारांसाठी स्वच्छताग्रहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था योग्य पद्धतीने केलेली असावी. त्याच्यानंतर पुढच्या मुद्द्यामध्ये रॉ मटेरियल ओळखण्यासाठी त्यावर योग्य रंगाचे मार्किंग किंवा आपण त्याला कलर कोड मार्क केलेले असावे. राउंड बार किंवा फ्लॅट बार असेल त्याच्या साईडवर वेगळ्या रंगाचे पिवळे, निळा असे किंवा मिक्सिंग दोन कलर असलेले ते मटेरियल ओळखत्या खोल म्हणून त्यावर विशिष्ट रंगाने मार्किंग केलेले असावे. त्याचप्रमाणे मशीनच्या गार्डवरही शेफ्टी कलर कोडचा उपयोग केलेला असावा. म्हणजे काही फिरणारे स्लायडिंग होणारे पार्ट्स आहेत त्या पार्ट्सवर कलर कोड म्हणजे साधारणपणे लाल रंगाने ते गार्ड रंगवलेले असावेत. तर अशा प्रकारे या आपल्याला हाऊसकीपिंगमध्ये अपेक्षित आहे. त्याचबरोबर कारखान्याच्या आवारामध्ये कारखान्यातील वेगवेगळ्या विभागाची माहिती होण्याकरिता बोर्ड अथवा प्रतिकृती या माध्यमाद्वारे दाखवलेली असावी. तसेच विभागावर माहिती होण्याकरिता त्या विभागाच्या समोर त्या विभागाचं नाव मोठ्या अक्षरात बोर्डमध्ये लिहिलेलं असावं. आता आपण पाहतो कारखान्यामध्ये वेगवेगळे शॉप असतात, मशीन शॉप असतो, असेंब्ली शॉप असतो, टूल रूम असतो, त्याच्यानंतर पेंट शॉप. मग अशा विभागाची माहिती होण्याकरता त्या विभागाच्या दर्शनी भागावर मोठ्या अक्षरात असे बोर्ड लिहिलेले असावेत. त्याचप्रमाणे फर्स्ट एड बॉक्स, त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, टॉयलेट, बाथरूम इत्यादी असे बोर्ड जागोजागी त्या पद्धतीनुसार लावलेले असावेत. तसेच कारखान्याच्या आवारात जागोजागी नो स्मोकिंग, एक्सक्लुसिव्ह सबस्टन्स, जालाग्रही पदार्थ, धूम्रपानात मनाई अशा प्रकारच्या खुणा निर्दिष्ट केलेले काही म्हणजे सायन्स म्हणा किंवा अशा प्रकारची काही चिन्ह असलेले बोर्ड त्या ठिकाणी लावलेले असावेत. अशा प्रकारे आज आपण आजच्या हाऊसकीपिंग लेसनमध्ये माहिती पाहत असताना कारखान्यामध्ये होणारे अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरता फक्त सुरक्षितता नियम पाळून चालत नाही तर त्या ठिकाणी कारखान्यात किंवा वर्कशॉपमध्ये व्यवस्थितरित्या टापटीपणा, त्या ठिकाणच्या वस्तू, मशीन, टूल्स, त्याच्यानंतर स्टोअर या इत्यादी साहित्यांची व्यवस्थितरित्या मांडणी केलेली असावी. त्याचप्रमाणे मशीन सभोवतालचा परिसर स्वच्छ असावा किंवा काम झाल्यानंतर जे काही स्क्रॅप आहेत ते देखील टाकण्याकरता व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी त्यासाठी डस्टबिन किंवा वेळोवेळी मशीन किंवा गॅंगवेचा परिसर स्वच्छ केलेला असावा.
गँगवेला विशिष्ट रंगाने पट्टे मारलेले असावेत, वेगवेगळ्या ठिकाणी बोर्ड लावलेले असावेत. अशा प्रकारे ही जी माहिती हाऊसकीपिंग मध्ये आपल्याला अपेक्षित आहे त्या संदर्भातली माहिती आपण आजच्या ह्या हाऊसकीपिंग चॅप्टर मध्ये आपण शिकलो, समजून घेतली. अशा प्रकारचा हा व्हिडिओ आपण पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.